जे शिकतायत त्यांच्या भावनांशी आणि त्यांच्या आरोग्याशी कुणी खेळू नये ही प्रामाणिकपणाची माझी भावना आहे आणि अशा पद्धतीचं वाईट राजकारण कुणी करू नये हा देखील सल्ला आहे. राजकीय आरोप प्रत्यारोपांवर आपण येणारच आहोत, पण त्याआधी मुख्यतः जे ग्रेडेशनचा तुम्ही विषय निघाला, ग्रेडेशन कसं करणार? म्हणजे मुलांचा प्रत्येक वर्षाचा परफॉर्मन्स त्याच्या आधारे करणार की आणखीन काही वेगळे निकष आहेत? ग्रेडेशनचे निकष काय? अंतिम वर्षाच्या सेमिस्टरच्या बाबत निर्णय घेत असताना पूर्ण विचारपूर्वक निर्णय आम्हाला घ्यावे लागतील. ज्यांना ग्रेडेशन मान्य आहे ते मान्य झालं की पदविका जर मिळाली तर त्याबद्दल काही प्रश्नच उद्भवत नाही, परंतु ज्यांना ग्रेडेशन मान्य नसेल त्यांना देखील आम्हाला ती ग्रेड इम्प्रूव्ह करण्यासाठी वेळ द्यावा लागेल, ते मार्क्स इम्प्रूव्ह करण्यासाठी वेळ द्यावा लागेल. तशाच पद्धतीचं फ्रेमवर्क करणं आमचं हे चालू आहे. कुलगुरू मोदयांशी मी स्वतः चर्चा करतोय, माझ्या सचिवांशी मी स्वतः चर्चा करतोय, तज्ज्ञांशी देखील स्वतः चर्चा करतोय. याच्यातलं बेसिक थॉट हाच आहे की हा निर्णय घेतल्यानंतर उद्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना नोकरीच्या संदर्भात कुठेही अडचण येता कामा नये, त्यांना पीजी करायचं असेल तर तिथं देखील अडचण येता कामा नये, विशेषतः विद्यार्थी पासआउट झाल्यानंतर कुठच्याही अडचणीला त्याला सामोरं जावं लागू नये हा प्रामुख्यानं विचार करूनच आम्ही निर्णय घेणार आहोत. आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी देखील निश्चिंत राहावं, जसं मी पूर्वी बाकीच्या विद्यार्थ्यांना सांगितलेलं होतं, जो निर्णय घेऊ तो महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय असेल आणि विद्यार्थ्यांच्या फायद्याचा निर्णय असेल. सर, आता केंद्र सरकारने देखील जेव्हा निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलं होतं की ई लर्निंग संदर्भात वेगवेगळ्या उपाययोजना सरकार करत आहे, या उच्च शिक्षणासाठी हायर एज्युकेशन पोस्ट ग्रॅज्युएशन यासाठी ई लर्निंग संदर्भात शासनाचा काही विचार सुरू आहे का आणि त्या संदर्भाने शासनाने काय पावलं उचलली आहेत का? अशी एक पहिली गोष्ट आपण सगळ्यांनी मिळून मान्य केली पाहिजे की हा कोविडचा प्रादुर्भाव 15 दिवसात संपणार आहे, 20 दिवसात संपणार आहे, 1 महिन्यामध्ये संपणार आहे, आणि या सगळ्या गोष्टीवर जी काही चर्चा होती त्याच्यामध्ये मला एक गोष्ट क्लिअर केली पाहिजे की मला असं वाटतं की ही ऑनलाईन एज्युकेशन सिस्टीम आपल्याला अजून चांगल्या पद्धतीनं करावी लागेल. ऑनलाईन सिस्टीम चांगली करत असताना मी आता ज्या सिंधुदुर्गाचं नेतृत्व करतो, मी ज्या जिल्ह्यातनं निवडून येतो, त्या कोकण बेल्टमध्ये देखील अनेक ठिकाणी अजून कनेक्टिव्हिटीचे प्रॉब्लेम्स आहेत. तसं तुम्ही गडचिरोलीमध्ये गेला, चंद्रपूरमध्ये गेला, विदर्भाच्या काही भागांमध्ये गेला, इथं देखील कनेक्टिव्हिटीचे फार मोठे प्रॉब्लेम आहे. सिटी जर मोठ्या सोडल्या तर कनेक्टिव्हिटीचे प्रॉब्लेम हे अनेक ठिकाणी उद्भवू शकतात आणि म्हणून या सगळ्या ह्याच्यावर मार्ग काढून आपल्याला ऑनलाईन एज्युकेशन सिस्टीम कशा पद्धतीनं आधुनिक करता येईल, चांगली करता येईल, यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. आणि यासाठी मी जी एक कमिटी नेमलेली आहे त्या कमिटीमध्ये पुण्याचे कुलगुरू जे नितीन करमळकर आहेत त्यांना आम्ही त्याचे प्रमुख केले आहेत. म्हणजे ऑनलाईन सिस्टीम कशा पद्धतीनं झाली पाहिजे, व्हर्च्युअल क्लासरूममध्ये कशा पद्धतीनं आम्ही एज्युकेशन दिलं पाहिजे याची पुणे विद्यापीठ स्वीकारलेली आहे आणि म्हणून त्यांना अध्यक्ष करून त्यांना प्रमुख करून ही सिस्टीम अजून डेव्हलप करण्यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्न करत आहे. आणि मला असं वाटतं की ऑनलाईन एज्युकेशन सिस्टीम ही आधुनिक करणं, ऑनलाईन एज्युकेशन सिस्टीम ही नुसती विद्यार्थ्यांपर्यंत नाही तर ती शिक्षकांपर्यंत देखील पोहोचली पाहिजे यासाठी माझं विभाग काम करत आहे. आणि मला असं वाटतं की देशातली पहिली टीचर्स अकॅडमी ही पुण्यामध्ये आम्ही तयार केलेली आहे, 60 कोटी रुपये त्याच्यावर खर्च करतोय आणि त्या प्राध्यापकांना देखील ऑनलाईन ट्रेनिंग देण्याचा प्रयत्न करतोय. सर, तुम्ही आता जे म्हणालात हा महत्वाचा मुद्दा आहे, असा आहे की ई लर्निंग ऑनलाईन शिक्षण पद्धतीसाठी आधी शिक्षक तयार करायला लागतील, त्यानंतर विद्यार्थी तयार होतील. शिक्षकांचं ट्रेनिंग या आधीचा इतिहास आपण पाहिला तर अशा प्रकारे जेव्हा शिक्षकांचं अपग्रेडेशन असतं तेव्हा 2-2 महिने 3-3 महिने ट्रेनिंग होतं, ती एक प्रक्रिया असते. ही प्रक्रिया करण्यासाठी देखील एक वेळ लागतो. आताच्या परिस्थितीमध्ये हे सगळं शक्य आहे का? प्राध्यापकांच्या बाबतीमध्ये, शिक्षकांच्या बाबतीमध्ये आपल्याला जर चर्चा करायची असेल